कृष्णदेवताभ्यो नमः पूजनाथ हरिद्रा कुमकुम सौभाग्यमर्पयामि कृष्णदेवताभ्यो नमः धूपदीपं दर्शयामि सर्वश्रेष्ठ राजा होता आणि त्यामुळे आपल्या देशाला भरतवरून भारत नाव देण्यात आलेलं आहे. ते राजाच्या नावावरून देण्यात आलेलं आहे. असा तो श्रेष्ठ राजा होता, धर्मप्रिय होता, लोकांच्यावरती अन्याय होऊ देत नव्हता. उगीच लोकांच्यावरती कर लादायचे, लोकांना त्रास द्यायचा, लोक ते नियम लावायचे असं करत नव्हता. कुठं चोऱ्या होत नव्हत्या, कुठं अजिबात लबाडी होत नाही होती. असं चांगलं राज्य त्या भरताचं होतं, श्रेष्ठ राज्य होतं. त्यामुळं त्या भरत राजाचं नाव हे आमच्या देशाला आहे हे लक्षात घ्या. भारत नाव कशावरून पडलं? आमच्या देशाचं नाव भारत आहे की नाही? आपण नाही म्हणू भारत माझा देश आहे असं म्हणतो. भारत वर्ष भरतखंड हां, तर ते भारत नाव त्या राजावरून पडलं. एवढंच नव्हे भरत वर्षखंड ते सुद्धा आपण सांगितलं, ते सुद्धा त्याच्या नावावरूनच पडलेलं आहे असं आपण काल पाहिलं. भरत म्हणजे परम भागवत. भरत म्हणजेच काय म्हटले? परम भागवत. परम भागवत म्हणजे परम म्हणजे परमेश्वर. परम म्हणजे परमेश्वर. आपल्याला भागवत ग्रंथामध्ये किंवा धर्मामध्ये त्याला परमेश्वर म्हटलेलं आहे. इतपत महत्व त्या भरताला दिलेलं आहे. भरत म्हणजे परमेश्वर. त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात परमेश्वराविषयी भक्ती निर्माण व्हायची. त्या भरत राजाला कोण भेटायला गेलं की त्याच्या मनात आपोआपच भक्ती करावी असं निर्माण व्हायचं. वाईट लोक गेली तरी सुद्धा त्याला भेटायला सगळेजण काय करायचे की भक्ती करावी असं त्यांना वाटायचं असं राजा भरत होता. भरताने कसल्याही मर्यादा ओलांडल्या नाहीत.
व्यवहाराच्या कसल्याही मर्यादा ओलांडल्या नाही. सगळं व्यवहार शुद्ध प्रजाचाही असला पाहिजे, स्वतःचाही असला पाहिजे असा भरताने आपला व्यवहार मर्यादित आणि व्यवहारबद्ध ठेवलेला होता. कसल्याही मर्यादा त्यांनी ओलांडल्या नाही. तो महावैष्णव होता. आपण वैष्णव म्हणतो ना, विष्णू भक्त म्हणजे वैष्णव. वैष्णव कुणाला म्हणायचं तर विष्णू भक्तांना काय म्हणतात? वैष्णव. वारकरी हे खरे वैष्णव आहे, ते खरे काय? वैष्णव. परंतु वारी करतात पंढरपूरची म्हणून त्यांना वारकरी म्हणतात. पंढरपूरची वारी करतात म्हणून त्यांना वारकरी म्हणतात. नाही तर ते वैष्णव आहे, ते वैष्णव जन. आणि भरत हा तर महावैष्णव होता. याचा अर्थ विष्णू भक्त कसे असतात तसा पूर्णपणे तो वागायचा राहायचा इतका चांगला राजा भरत होता. तो यज्ञ करत असे. आपण असे यज्ञ करतो ना इथं, आता होणार बघा आपला यज्ञ 2 आणि 3 तारखेला सप्ताह आपला असणार. त्यामुळे 3 तारखेला इथं रविवारी आपला होम होणार. होम चांगल्या बाबींसाठी केला जातो, तो त्याच्यातून वाईट निघून जातं आणि चांगलं ते निर्माण होतं. यासाठी होम आणि यज्ञ करतात. आपणही तेच करतो आहे. आपल्या संप्रदायाची प्रगती व्हावी, जे काही सांप्रदायिक लोक इथे येतात त्यांच्यासुद्धा जीवनातल्या अडीअडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांना भक्तिमार्ग सुचावा याच्यासाठी आपण होम करतो प्रत्येक सप्ताहाच्या वेळेला, की सर्वांच्या हितासाठी. तसा तो सर्वांच्या हितासाठी, प्रजेच्या हितासाठी यज्ञ करत असे. तो गादीवर बसला. गादीवर बसला म्हणजे राजा झाला. त्या राजाच्या गादीवर बसला की राजा झाला. आता ही सद्गुरूंची गादी आहे, ते खरदास स्वामी महाराज बसलेत. ती सद्गुरूंची गादी आहे, ते सद्गुरू आहेत. तसं राजाच्या गादीवर बसला की तो कोण होतो? राजा होतो. तर तो राज गादीवरती बसला. भरताची कथा खूप उपयोगी आहे. त्याची कथा खूप कशी आहे? उपयोगी आहे. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्यांनी तशा चांगल्या गोष्टी केल्या आपल्या प्रजेसाठी, सर्वांसाठी, आणि त्या कथा उपयोगी आहेत. यज्ञ केल्यावर त्याचे पुण्य भरत श्रीकृष्णाला अर्पण करी. जरी पुण्य झालं तरी तो काय करी? हे माझं यज्ञाचं पुण्य श्रीकृष्णाला अर्पण. कृष्णार्पण असो आपण म्हणतो ना, कृष्णार्पण, कृष्णार्पण म्हणजे कृष्णाला आपण देतो. तो पुण्यसुद्धा तो स्वतःकडे घ्यायचा नाही. बघा किती निस्वार्थी होता. पुण्य मिळालं तरी स्वतः कोणाला द्यायचा? तो श्रीकृष्णाला व्हायचा. आपणसुद्धा तेच केलं पाहिजे. भक्ती केली, जप केला तरी आपण काय म्हणतो? अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी असं म्हणतो. किंवा आपलं जे पुण्य असेल, पाप असेल, ते सगळंच देवाला व्हायचं, मला काहीच नको. म्हणजे आपण कशात अडकत नाही? सुखामध्ये अडकत नाही आणि दुःखात पण अडकत नाही. पाप पण तुलाच अर्पण, पुण्य पण तुलाच अर्पण, तूच घे काय ते परमेश्वरा. म्हणजे पापासाठी दुःख भोगावं लागतं आणि पुण्यासाठी सुख भोगावं लागतं. तसं भोगण्यासाठी मला जन्म येणारच नाही आपला, मला जन्मच नको, पण तुला मी सगळंच अर्पण करतो असा तो भरत राजा कृष्णाला पुण्यसुद्धा अर्पण करत असे. कर्माचे फळ पण तो कृष्णाला अर्पण करत असे. कर्म आपण करतो, नेहमीचं काम करतो. उदाहरणार्थ आपण शेती केली, शेतीमध्ये धान्य उत्पन्न झालं, तर ते धान्यसुद्धा आपण काय म्हणतो? परमेश्वरा तुला मी अर्पण करतो. अर्पण करायचं देवाला. अर्पण केल्यावरती तो काय आपल्या घरी घेऊन जात नाही, ते तुमच्याच घरात असतं, पण अर्पण करायचं असतं. नैवेद्य दाखवलं देवाला म्हणून काय तो खाऊन जातोय का? आपणच खातो. पण परमेश्वराला अर्पण करण्याची सवय पाहिजे. जेवताना आपण पाणी घ्यायचं असं फिरवायचं, नैवेद्य समर्पयामी, त्याला नैवेद्य दाखवायचा आणि आपण खायचं. तो देवाला अर्पण केल्यासारखा कळलं. तसं वाचतोय आम्ही वगैरे, त्याचं पुण्य असेल ते तुम्हाला. देवाला अर्पण केल्यामुळं तुमचं संपत नाही, कमी होत नाही, तर ते वाढतं. समजा सगळं धान्य झालेलं आहे, धान्याची रास अशी केली आपण, त्याला नैवेद्य दाखवायचं, पाणी घ्यायचं, त्या दहावे सगळ्या धान्याच्या भोवतीनं आपण काय करायचं? टाकायचं नैवेद्यासारखं आणि म्हणायचं, परमेश्वरा मी तुला अर्पण करतो. असं म्हटलं म्हणून काय सगळं धान्य परमेश्वर घेऊन जातो का तुमचा? बाबा आता कशाला अर्पण करायचं? सगळं घेऊन जाईल. तर तो घेऊन जाणार नाही,
त्याला अर्पण केलं की आपलं असेल कर्म ते त्याचे चरणी आपण वाहतो आणि आपलं धान्य आपल्याकडेच राहतं. त्यामध्ये पूर्ण आपल्याला काय निर्माण होतं, सद्बुद्धी निर्माण होते, चांगली बुद्धी निर्माण होते. म्हणून अर्पण करायचं, जे खातोय आपण, जे घेतलं. आता इथंसुद्धा आपण प्रसाद दिला, प्रसाद वाटतो की नाही, आपण प्रसाद दिला तरी आपण नाव घेतो, सत्यनाथ स्वामी महाराज, हरदास स्वामी महाराज, हे जे नाव त्यांना अर्पण करतो, पण खातो. तसं नेहमी जेवताना काय धान्य झालं असेल चालत, ते देवाला अर्पण कर. देव फक्त कशाचा, तुमच्या नैवेद्याच्या वासाचा फक्त भुकेल आहे, त्याला बाकी काय नको. तुमच्या मनाची भावना फक्त पाहिजे त्या, की समर्पया, फक्त भावना पाहिजे, तो काय तुमचे लिहिणार नाही. म्हणून नेहमी प्रत्येकाने जेवायला बसलं की आपल्या डाव्या बाजूला तांब्या ठेवावा. जेवताना आपण कुठल्या बाजूला तांब्या ठेवतो, डाव्या हाताला ठेवतो की नाही, डाव्या हातानेच पाणी पितो आपण, त्यामुळे तो डाव्या हाताला असतो. मग उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि त्या नैवेद्यावरती आपण काय दाखवायचं, मग जेवायचं. देवाला नैवेद्य तर आपण दाखवतोच, पण जेवताना सुद्धा तुला अर्पण करायचं आणि मग जेवायचं. तर त्याप्रमाणे हा भरत राजा सुद्धा आपलं पूर्ण आणि कर्माचं फळ सुद्धा ईश्वरालाच अर्पण करत असे. त्याच्यामुळं काय व्हायचं, की कर्मामुळं त्या राजामध्ये अभिमान निर्माण होत नाही. मी केलं, मला एवढं धान्य मिळालं असा अभिमान होत नाही. ते आपण अर्पण केलं परमेश्वर, त्यासाठीच केलं होतं. तूच दिलंस, तूच वाढवलंस, तू धान्य मोठं केलंस आणि तुलाच अर्पण केलं. त्यामुळं आपला मीपणा अभिमान राहत नाही, हे महत्त्वाचं आहे. जे असेल ते कृष्णार्पण परमेश्वराला, कृष्णार्पण करणं म्हणजेच नैवेद्य दाखव, अर्पण करणे. आपण नैवेद्यम समर्पयामि, काय म्हणतो, नैवेद्यम समर्पयामि, समर्पण करतो त्याचं. तसंच करायचं, ही सवय तुम्ही सुद्धा आपण लावून घेतली पाहिजे. तो परमेश्वरावरती अति असा प्रेम करत असे आणि कर्माचं पुण्य सुद्धा तो देवालाच अर्पण करत असे. पत्नी त्याची मेहनत करत असे पण त्याचे फळ पतीला अर्पण करते. बघा, तर त्याच्यामध्येच काय सांगितलंय, पत्नी काय करते, मेहनत करते, म्हणजे काहीतरी काम करते ना पत्नी घरात. पत्नी म्हणजे कळालं, पती आणि पत्नी दोन असतात घरामध्ये. मग ती काही काम करत असते, त्या कामाचं फळ ती आपल्या नवऱ्याला देते, म्हणजे आपल्याकडे घेत नाही, पतीला अर्पण करते, म्हणजे परमेश्वराला अर्पण करते. जे काय काम कराल त्याच्यापासून काही उत्पन्न होईल ते कोणाला अर्पण करायचं, पतीला, म्हणजेच परमेश्वराला अर्पण करायचं. अर्पण करण्याची भावना याच्यातून आपण शिकली पाहिजे, कारण तिचे आपल्या पतीवरती अति प्रेम असते. जसं परमेश्वरावरती प्रेम असतं, तसं पत्नीचंही आपल्या पतीवरती अति प्रेम असतं. त्यामुळे केलेली मेहनत, कष्ट, कर्म हे सर्व पतीला अर्पण करावं, म्हणजे परमेश्वराला अर्पण करावं. सकाम कर्माची भगवंत निंदा करतात. सकाम म्हणजे ते मला मिळावं, ते कुणाला मिळू नये, दुसऱ्याला तो अजिबात द्यायचं नाही. स्वयंपाक केला तर त्या अर्धी भाकरी पण कुत्र्याला द्यायची नाही, आपणच खायची. जरासुद्धा दान करायचं नाही. आपण आता बघा, यांनी काही ना असते ना, ती कोण आली होती बिचारी माऊलीनं 1100 रुपये दान केले, म्हणजे ते परमेश्वरात दान केले. सगळंच माझं म्हणायचं नाही, त्यातलं 20% तरी परमेश्वराला द्यावं. आपण जे कमावतो त्याच्यातलं परमेश्वराला आपण 20% तरी दिलं पाहिजे. म्हणजे अर्पण झालं, समर्पण झालं, सगळंच माझं, असे सकाम भक्ती त्याला म्हणतात. केलेल्या कामापासून मिळणारं सगळंच मला मिळावं, आपला स्वार्थ असावा, या भक्तीला सकाम भक्ती म्हणतात. निष्काम भक्ती म्हणजे केलेल्या कर्माचं समर्पण, आपण नैवेद्य आपण समर्पण करायचं, परमेश्वराला समर्पण करणं म्हणजे निष्काम भक्ती. आणि केलेल्या कर्माचं फळ मलाच मिळालं पाहिजे, मीच मोठा झाला पाहिजे असं म्हणणं, हे या भक्तीला सकाम भक्ती. आणि ही सकाम भक्ती आम्हाला करायची नाही, आम्हाला निष्काम भक्ती करायची, जे असेल ते समर्पण करायचं. तो घेऊन जात नाही, तो वाढवूनच देईल तुम्हाला. तुमच्या धान्याची रास वाढेल, टिकेल, नीट राहील, पण तुम्ही त्याला समर्पण करा. तो काय नेत नाही, परमेश्वर घेऊन जातो का, नाही. तुम्ही पैसे दिले मग तुमचे वाढतील, परमेश्वराला दिले तर ते कमी होणार नाही.
तशी समर्पणाची भावना आपण शिकली पाहिजे. आपण परमेश्वरासाठी वेळ दिला तर आपला तो कुठेही भरून निघेल आणि आपलं काम होईल. ज्या ज्या कामाला जास्त कष्ट पडणार आहे ते कमी कष्टात काम होईल. पण आपली वेळ पण परमेश्वराला दिली पाहिजे. आपलं जे धान्य पिकवतो, जे काय फळ मिळतं ते समर्पण केलं पाहिजे. काय उत्पन्न करतो त्यातलं समर्पण केलं पाहिजे. तर असा भरत राजा करायचा आणि त्यामुळं आपल्या म्हणजे वाढच होईल पण तो कमी होणार नाही असं म्हणायचं आहे. सकाम कर्मात जर काही विसरले तर क्षमा मागावी. म्हणजे समजा जेवताना मी नैवेद्य दाखवलं नाही तसं गपा गपा खाल्लो तर बाबा आज चुकलं, आज मी नैवेद्य दाखवला नाही, आज माझ्याकडून चुकी झाली, मला क्षमा करा. असं म्हणायला काही पैसे लागतात का? काय नाही, फक्त आठवणीनं म्हणायचं. रोज तर नैवेद्य दाखवायचं आहे पण एखाद्या वेळेस काय झालं गडबडीमध्ये आपलं विसरलं समर्पण करायचं. तर हा जोडा विसरण कोणत्याही दिशेला जोडा, देवाऱ्यासमोर जोडा की आज मी नैवेद्य दाखवायचं विसरले, मला क्षमा करा, एवढं फक्त म्हणायचं. आपलं कुठले उत्पन्न आपण आणलं तर ते देवाला समजा बँकेतून पैसे काढून आणले तर बऱ्याच जणांना सवय असते की आपल्या देवाऱ्यावरती ठेवायची असते सवय. तुम्हाला एक नाही माहिती नाही, समजा प्रत्येकजण पैसे बँकेतच ठेवतो, कोण आता खड्डे काढून पैसे पूर्वीसारखं ठेवत नाही. पूर्वी काय करायचे, कशात तरी मडक्यात भरायचे, ते मडकं कुठंतरी झाडाखाली जाऊन पुरून ठेवायचे. पूर्वी त्यावेळेला चोऱ्या खूप होत होत्या, त्यावेळेला माणसं सोनं वगैरे काय करायची, भिंती जसं काय करायचं दिवळी करायची आणि ती बंद करून त्यात ठेवायची पैसे. तसं आता आपण बँकेमध्ये ठेवतो, तर आपण बँकेत ते पैसे कामासाठीच आणतो, ते आणले की पहिले समर्पण करायचं त्याचं, परमेश्वरासमोर ठेवले आपल्या देवाऱ्यात, पाणी घेतलं बुवा नैवेद्य दाखवलं त्याचा, मग वापरले. तर ही चांगली भक्तीची सवय आहे, भक्तीची चांगली सवय आहे. तू देव काय पैसे घेऊन जाणार आहे का? मग दाखवायला काय हरकत आहे, तुम्हाला काय हरकत आहे? पैसे समजा 1 लाख रुपये आणून ठेवले हां आणि घेतलं पाणी आणि देवासमोर समर्पण केलं, जसं नैवेद्याचं करतो सर, समर्पी आम्ही परमेश्वरा तुला वाहतो पैसे आम्ही, म्हणून का त्यातले पैसे घेऊन जाणार आहे का देव? उलट तुमचे पैसे चांगले कामी येतील, कुठं तरी वाया जाते तिकडे जाणार नाही, चांगलं नाही. सवय आहे चांगली, भक्तीची सवय म्हणायची आपण याच्यातून ग्रंथातून शिकायची हळूहळू. राजा भरताला तारुण्यातच वैराग्य आले. तारुण्यातच काय आले वैराग्य, म्हणजे काय झालं तरुण्यात वैराग्य आलं म्हणजे? तरुणपण कधी असतं, कधी असतं तरुणपण? कारण आम्ही सांगितलं तरुणपणाची तुम्हाला सगळी माहिती आम्ही सकाळी प्रवचनाच्या वेळेला सांगितली. लग्न करतो ते तरुण झाल्यावरच करतो आपण ना, कोणाचंही लग्न करताना तो तरुण झाल्याशिवाय करतो का? नाही करत. मुलगा तरुण झाला पाहिजे 22 वर्ष 25 वर्षाचा, हा आता मुलगा तरुणा झालाय मोठा झालाय लग्न करा म्हणतो का नाही? मुलगी सा उपवर झाली मोठी झाली लग्न करूया म्हणतो. मग त्या तारुण्यामध्ये त्या लोकांना लग्न केलेल्या लोकांना भक्तीचं काय सुचतं का? काही सुचत नाही. पूजेला बसवले तरी तुमचं पूजेकडे लक्ष नसतं, पूजेक लक्ष नाही पूजेला बसवलं, कधी एकदा संपतो उठून जातो असं वाटतं. म्हणजे भक्तीकडं लक्ष नसतं, परंतु त्या तरुणपणामध्ये वैराग्य आलं म्हणजे पूर्ण लक्ष भक्तीकडे त्यानं दिलं, प्रपंचाचं त्यानं प्रपंच केला परंतु लक्ष पूर्ण कशाकडे? भक्तीकडे, परमेश्वराकडे भरतानं लावलं. आपण सर्वसामान्य माणूस लगीन झाल्यावरती देवाकडे बघत सुद्धा नाही, पूजा पण करत नाही, ती उठतंय 10 वाजता, त्याला काही सुचत नाही तरुण्यामध्ये. तरुण्यामध्ये सुद्धा यानं भक्तीकडे आपलं लक्ष दिलंय, वैराग्य त्याच्यामध्ये आलं. या अवस्थेत वैराग्य येणे हे योग्याचे काम आहे. कोणालाही सुचत नाही भक्ती तरुणपणी, तरुणपणी भक्ती कोणालाही सुचत नाही. पण जर त्यानं दीक्षा घेतलीच तर त्याला सांगतात बाबा अशी अशी पूजा करतो करत जा रोज, मग ती त्यांना आधार लागतो जरा जरा. पण तिने दीक्षा घेतली नाही तर ती लगीन झालेलं तरुण पोरग भक्तीच्या मार्गाला अजिबात लागत नाही.
ते आपल्याला नादत असतं. किती वर्ष नाद सुटत नाही कोणाच नाही. जेव्हा डोक्याचे केस पांढरे होतील तेव्हा तो सुटतो कोणा काय माहीत. आणि मग भक्तीला लागेल. पण दीक्षा घेतली असेल समजा लग्नाच्या अगोदर तर ते भक्ती मार्गाला लागतं. जर ऐकतं काही ती सद्गुरूंच्या कोण हे करा ते करा. नाहीतर काही माणसं म्हातारी झाली तर भक्तीच्या मार्गाला लागत नाही. बघा आता खरंच लागत नाही. वय झालं आहे म्हातार झाले तरी त्या देवाचं नाव आणि देवाला जाऊ. अहो एवढी मंदिर आहेत ते मंदिरात कोण जातं. कुठल्या मंदिरात कोण जाऊन घंटी वाजून नमस्कार करतोय. ठराविक माणसं तेवढी आहेत गावामध्ये बघा की आपली ती देवाला जातात आणि येतात. कोण जातो ते सुद्धा नाही. म्हणजे म्हातारी झाली तरी सुद्धा भक्तीचं असं त्यांना नाद लागत नाही. मग तारुण्यात तर नाहीच नाही. तर त्या भरत राजाला तरुणामध्येच त्याला वैराग्य प्राप्त झालं आणि तो भक्तीच्या मार्गाकडे तरुणपणीच लागला. वृद्धावस्थेत तरी तो पूर्ण वैराग्यामध्येच गेला. वृद्धावस्था म्हणजे म्हातारपण. त्याची शारीरिक शक्ती कमी झाली परंतु पारमार्थिक शक्ती वाढली. भक्ती मार्गाची शक्ती वाढली. शरीराने थकला तो म्हातारा झाल्यामुळं पण पारमार्थिक भक्ती त्याची वाढली. आत्मिक शक्ती वाढली. वैराग्याची खरी परीक्षा तारुण्यातच असते. बघा काय म्हटलंय. वैराग्याची म्हणजे भक्तीची. भक्तीची सवय लागणे हे कुठं झालं पाहिजे. तारुण्यातच झालं पाहिजे. का तर तारुण्यामध्ये बघा तो त्याला किती काम सांगा काम करतो. कुठं जायला सांगा जागरण उद्या किती पळेल खूप काम करेल तारुण्यात. तसं समजा आसन घालून बसायचं आहे एक तास दोन तास तो बसू शकतो तारुण्यामध्ये. दुर्वबा प्रल्हाद आणि तारुण्यातच त्यांनी लहानपणी भक्ती केली ना. म्हातारा झाल्यावरती गुडघे हलत नाहीत कंबर हलत नाही श्वास चालत नाही भक्तीचं काही जमत नाही म्हातारपणे. म्हणून भक्ती तारुण्यात केली पाहिजे आणि खरी परीक्षा तारुण्यातच असते. तो भक्तीला लागतोय की नाही. तुम्ही किती वर्षे भक्तीला लागलात बघा. तुमच्या तारुण्यात तुम्ही तरी लागलात का विचार करा. तुम्ही तुमच्या प्रत्येकाने आपापला विचार करायचा. मी तरुणपणात भक्तीक लागलंय का म्हातारीपणी मला केस पिकलं मग दात हालायला लागला भक्ती सुचायला लागली. आम्ही बाबा 29व्या वर्षी दीक्षा घेतली. 29व्या लग्न केलं आणि लगेच दीक्षा घेतली. तेव्हापासून आम्ही या नादात चांगल्याच नादात लागलो आहे भक्तीच्या 29व्या वर्षापासून. त्या अजून आहेच. तुम्ही किती वर्षी लागलात. तरुणपणात लागलात का. तरुणपणात नाद होतो का कोणाला. नाही म्हणतात मग आपली चूक झाली. जर मुलांना नातवांना तरी सवय लावली पाहिजे. लवकर दीक्षा घेऊन आपलं भक्ती मार्गाला लागा. कारण त्यांनी म्हटलंय खरी परीक्षा तरुणपणीच असते. कारण तरुणपणीच भक्ती मार्गाला कोण लागत नाही. आपल्या नादात आनंदात असतात त्यांना काय सुचत नाही फुगलं दिसत नाही असं मला थोडक्यात. तरुणपणात काय दिसत नाही कोण सांगितलेलं ऐकत नाही आपल्या मनाप्रमाणे वागतात. तर तरुणपणी त्याची परीक्षा आहे. तिथं आपण थांबूया. पान संपलेलं आहे. उद्यापासून इथे बघा. श्रीमान सद्गुरू सज्जनाथ स्वामी महाराज की जय. परमणी सत्य श्री हरदास स्वामी महाराज की जय. परमणी समर्थ मुक्तनाथ स्वामी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद.